नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास आपल्या टिकर मराठी या महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेल्या चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. टिकर मराठी हा तुमचा कुटुंब, तुमचा परिवार आहे, याला तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. हा सर्वांना गुड मॉर्निंग. गेले काही दिवस झाले मित्रांनो, आपण दोन टॉपिक कव्हर केले आहेत. एक म्हणजे काळकाम वेग आणि पाण्याची टाकी, नळ आणि पाण्याची टाकी. तर त्याच्यामध्ये भरपूर जणांच्या अशा कमेंट आल्या की सर आम्हाला लसावी मसावीच काढता येत नाही. तर मग त्यानंतर आम्ही सर्व टिकर टीमने विचार केला, त्यानंतर आम्ही तुमच्यासाठी लसावी मसावी हा चॅप्टर आज घेणार आहे. ठीक आहे, तर सर्वांनी काय करायचं, सर्वांनी लिंक शेअर करायची आपल्या मित्रांना आणि सर्वांना जॉईन करायला सांगायचं. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि समोर असलेलं घंटीचं बटन दाबायचं, कारण जेव्हाही नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. हा सर्वांना गुड मॉर्निंग. 500+ क्वेश्चन सेटची पीडीएफ हवी आहे. ओके ओके, सर्व टेलिग्रामवर तुम्हाला टाकल्या जातील किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर तुम्हाला भेटल्या जातील. ओके, गुड मॉर्निंग सर्व. अक्षदा, पंकज, आनंद, संदीप, राहुल, प्रसिद्धी, प्रसिद्ध आहे का, प्रसिद्ध, ज्ञान, शेख, जहिन्स, जहिन. ओके, गुड मॉर्निंग, गुड, सर्वांना गुड मॉर्निंग. बघा, आज तुमच्यासाठी, तुमचं जोश पॉवर वाढवण्यासाठी आपण एक मोटिवेशन घेऊन आलेलो आहे. हा सर्वांना, सर्वांना गुड मॉर्निंग. सर्व गोष्टी तुम्हाला भेटतील, काही टेन्शन नाहीये. ठीक आहे, बघा, आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करत असताना वेडे झाले तरी चालतील. ध्येयासाठी प्रयत्न करत असताना जगाने आपल्याला वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडे लोक इतिहास घडवतात आणि शहाणे लोक तो इतिहास वाचतात. तर आपल्याला काय व्हायचंय, इतिहास घडवणार व्हायचं आहे. या 2022 ची भरती आपल्याला वर्दी मिळवायची आहे, आपल्याला इतिहास घडवायचा आहे, इतिहास वाचणारे आपल्याला बनायचं नाहीये. यासाठी आम्ही मेहनत करतोय, आम्ही प्रयत्न करतोय, फक्त तुमची साथ आहे. सबका साथ सबका विकास, बरोबर आहे, आपले पंतप्रधानांनी म्हणलेलं आहे. त्याच प्रकारे आपण सबके साथ सबका विकास करूया. हा सर, तुमची टीमचा व्हिडिओ पहिला छान आहे, अमृत मोरे, धन्यवाद, धन्यवाद. हा आवाज वगैरे क्लिअर येतोय का मला एकदा कमेंट मध्ये सांगा. हा एकदम बेसिक पासून घेणार आपलं, तुम्ही कोणताही चॅप्टर बघा, एकदम बेसिक पासून सुरुवात आहे, एकदम कन्सेप्ट वर भर दिलेला आहे. ट्रिक साठी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ भेटतो, ट्रिकचा सेपरेट व्हिडिओ मी रोज देण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला, तेवढा टाइम मला भेटत नाहीये, कारण 1 जानेवारी पासून आपली बॅच लॉन्च होत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं काही द्यायचं आहे की तुम्ही आजपर्यंत कोणत्याही क्लासेस मध्ये भेटलं नाहीये. तर ओके, व्हॉइस क्लिअर येतो, ओके. तर चला आपण सुरुवात करूया. तर आज आपण टॉपिक बघणार आहेत लसावी व मसावी. ठीक आहे, ठीक आहे, सोपे पासून अवघड पर्यंत घ्या, नक्कीच घेऊया, काही टेन्शन नाही. तर बघा आपण काय बघणार आहोत, तर लसावी, महाराष्ट्र आपलं पोलीस भरती 2022 रोज दररोज 11 वाजता आपलं लेक्चर लाईव्ह असतो अंक गणिताचं. आज लसावी व मसावी बघणार आहेत. बघा आपण दोन काही बेसिक गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. त्याआधी बघा, लसावी याला इंग्लिश मध्ये एलसीएम असं म्हणतात. ठीक आहे, लसावीची व्याख्या काय करता येईल, लघुत्तम सामायिक विभाजक, लघुत्तम, लघुत्तम सामायिक विभाजक, विभाज्य. बघा लसावी म्हणजे काय याची व्याख्या जर करता आली, लसावी याला इंग्लिश मध्ये म्हणतात एलसीएम, म्हणजे याचा फुल फॉर्म काय होतो लसावीचा, लघुत्तम सामायिक विभाज्य. काय आयुष्यात जिंकला तर असे जिंका जणू जिंकण्याची सवय झाली पाहिजे, आणि हारलात तर असे हारा जिंकण्याचं गंमत म्हणून हारले. धन्यवाद, टाकलेला होता आपण हा मोटिवेशन. बघा लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाज्य. ठीक आहे, काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतो, त्या आपल्या नोट डाऊन मध्ये नोट करा. आता कमेंट कडे कोणीही भर देणार नाहीये. ठीक आहे, फक्त माझ्या शिकवण्याकडे, माझ्या शब्दांकडे प्रत्येकाचं लक्ष असणार पाहिजे. आता लसावी म्हणजे काय, लसावीची व्याख्या काय करता येईल आपल्याला, तर व्याख्या जर करायची झाली तर अशी लहानात लहान संख्या, काय अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या संख्यांनी पूर्ण भाग जातो, अशी लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या जिला दिलेल्या संख्येने पूर्ण भाग जातो, दिलेल्या संख्येने पूर्ण भाग जातो तिला काय म्हणतात, लसावी असे म्हणतात, लघुत्तम सामायिक विभाज्य.
लसावी म्हणजे काय? लहानात लहान संख्या. ठीक आहे, पुढचं आहे मसावी. मसावी बघा, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? एससीएफ. ठीक आहे, एससीएफ असं म्हणतात. मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. काय? महत्तम सामायिक विभाज्य. महत्तम सामायिक विभाज्य असं याला म्हणतात. लसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाज्य. आणि याची जर व्याख्या करायची झाली मसावी म्हणजे काय, तर मसावी म्हणजे काय? अशी मोठ्यात मोठी संख्या जिने, अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या संख्येना पूर्ण भाग जाईल. दिलेल्या संख्येना पूर्ण भाग जाईल. बघा, अशी मोठ्यात मोठी संख्या जिने जिने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो त्याला काय म्हणतात? मसावी असे म्हणतात. हा, याचे काही नियम आहेत, काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगतो. त्या गोष्टींकडे एकदम लक्ष द्या, मग आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करू. आता मी तुम्हाला काही प्रश्न देतो. आता लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय हे तर तुम्हाला समजलं आहे, याच्या व्याख्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तर बघा, आता जर उदाहरण दिलं, आता उदाहरणार्थ आपण घेऊ बघा, चार हा यांचा लसावी आणि मसावी किती येईल जरा मला कमेंट मध्ये सांगा. लसावी आणि मसावी किती येईल? बघा, चार, बारा, सोळा आणि वीस यांचा लसावी आणि मसावी किती येईल एकदा मला कमेंट मध्ये सांगा. ओके, साठ, बेचाळीस. ओके, बघा, लसावी आपण घेतलेल्या आहे संख्या चार, बारा, सोळा आणि वीस. बघा, दिले चार, जे आपण बेसिक पद्धतीने काढतो तसंही सांगतो आणि काही शॉर्टकट गोष्टी तुम्हाला सांगतो. बघा, सुरुवातीला लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. दिलेल्या सर्व संख्येला एक एक पर्यंत भाग दिला जातो. आणि मसावी म्हणजे काय? या जेवढ्या काही संख्या दिल्यात त्याला एकाच संख्येने भाग गेलं पाहिजे. जेवढ्या काही संख्या दिल्यात त्याला एकाच संख्येने भाग गेलं पाहिजे. आता बघा, आता हे चार, बारा, सोळा आणि वीस, बघा याला जर तुम्ही कितीने भाग द्या? दोनने भाग द्या. बेदुणी चार, बेसक बारा, बे आठी सोळा आणि बे एके बे. बघा, परत याला दोनने भाग जाईल. बघा, बे एके बे, बे त्रिक सहा, बे चौक आठ आणि बे पंचे दहा. बघा, संख्या कोणत्या शिल्लक राहिल्या? तीन, पाच आणि तीन, चार आणि पाच. आता ह्या तिन्ही संख्या आहेत, याला एकाच संख्येने भाग जातो का? तर जात नाही. म्हणून याचा जर तुम्हाला मसावी काढायचा झाला तर हे दोन बे दोन्ही चार हा तुमचा मसावी. काय आला? मसावी किती आला? चार. ज्यांनी कोणी चार उत्तर दिलं ते तुमचं बरोबर आहे. सर, आपलं पाईप पाईप सिस्टम झालं की? सर, पूर्ण झाले. जेवढे काही उदाहरणं पोलीस भरतीला आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट उदाहरणं मी घेतलेली आहेत. तो टॉपिक कम्प्लीट झालेला आहे. आज आपण लसावी मसावी हा नवीन चॅप्टर सुरू केला आहे. तर आता ह्या ज्या संख्या शिल्लक राहिल्यात याला एकाच संख्येने भाग जात नाही. म्हणून ज्या काही संख्या राहिल्या त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी. मसावी किती आला? चार आलेला आहे. आता तुम्हाला लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे ज्या काही संख्या शिल्लक राहिल्यात त्या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय असतो? तुमचा लसावी असतो. बघा, संख्या कोणत्या आहेत? दोन गुणिले दोन गुणिले एक गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच हा आला. यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येईल तुमचा काय येईल? लसावी येईल. बघा, बे दोन्ही चार, पाच चौक वीस, शिल्लक काय राहिला? तीन एके तीन. आता बघा, चार त्रिक बारा आणि बार दोन्ही चोवीस, किती आलं? दोनशे चाळीस. कोणीतरी दोनशे तीस उत्तर दिले, कृष्णा. ओके, हा दोनशे चाळीस बरोबर आहे. दोनशे चाळीस आणि चार. तर ही आहे बेसिक गोष्ट. परंतु बघा, इथे एक नियम लागू होतो. तो नियम तुम्हाला सांगतो. ही झाली बेसिक पद्धतीने सहसा असंच लसावी काढला जातो. बघा, संख्या होत्या आपल्या चार, बारा आणि सोळा यांचा लसावी व मसावी काढायचा आहे. बघा, संख्या दिले चार, बारा,
16 आणि 20. जर लसावी काढायचा असेल लसावी तर सर्वात मोठ्या संख्येला गोल करा. सर्वात बघा प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. बघा जेव्हा लसावी काढायचा असतो तेव्हा सर्वात मोठ्या संख्येला गोल करा आणि बघा त्या संख्येला ज्या काही संख्या आहेत त्या संख्येने भाग जातो का. आता बघा चारने भाग दिला तर चारा पंचे वीस, बाराने भाग दिला तर बाराने जात नाही, सोळाने जात नाही. म्हणजे ही संख्या सोडून द्या. आता शिल्लक किती राहिल्या, तीनच संख्या राहिल्या. आता या तीन संख्या आहेत, तीन संख्या, या तीन संख्येचा लसावी किंवा याच्या पटीमधल्या संख्या घ्या. याच्या पटीमधल्या संख्या घेतल्या तर बघा आता याला जर गुणलं तुम्ही किंवा ही संख्या जर लहान संख्येने मोठ्या संख्येला पूर्ण भाग जात असेल, लहान संख्येने मोठ्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर लहान संख्या सोडून द्या आणि ज्या संख्या काही शिल्लक राहिल्या त्यांचा लसावी घ्या. आता इथं चार जर सोडून दिला तर आपलं जो काही लसावी आहे तो लसावी आपला तेवढाच येणार आहे. यांचा लसावी किती आला होता, आपला लसावी आला होता आपला 240 असंही तुम्ही काढू शकता. ज्या संख्या आहेत कमी कमी होऊ शकतात. आता बघा हा जो नियम आहे हा नियम कसा लागू होतो तो पुढचं उदाहरण मी तुम्हाला घेतो. पुढचं उदाहरण एक तुम्हाला देतो त्याचं उत्तर मला द्यायचं. बघा असे प्रश्न आजपर्यंत कुठे विचारले नाही परंतु येणाऱ्या भरतीमध्ये असे प्रश्न येऊ शकतात. जर तुम्हाला दिलं 2 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांचा लसावी व मसावी किती, लसावी व मसावी किती. बघा काय म्हणलंय त्यांनी, 2 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांचा लसावी व मसावी किती. नामदेव लेट जॉईन झाले, काही प्रॉब्लेम नाही. बघा जे कोणी आत्ताच बेसिक सुरू झालं आहे, बघा जेव्हाही बेसिक गोष्टी स्टार्टिंगला क्लासमध्ये यायचं हा काही ताण घेऊ नका, तुम्हाला समजलं जाईल. बघा प्रश्न काय आहे, 2 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांचा लसावी व मसावी किती. सागर भूमी अभियलेखच क्लास होणार आहे, हेल्पलाईनला कॉल करा, तुम्हाला सर्व माहिती देता येईल. हा मसावी 1 येईल, बरोबर आहे. आता बघा मी तुम्हाला एक नियम सांगितला होता, लहान संख्येने मोठ्या संख्येला जर भाग जात असेल तर लहान संख्या सोडून द्यावी, मोठी संख्या धरावी. मसावी 1, मसावी 1. ओके हा जेवढे कोणी जॉईंड आहेत त्यांनी लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या या लाईक शेअर आणि कमेंट मध्ये माझं कॉन्फिडन्स वाढतोय, मला एनर्जी भेटते की मुलांना आवडत आहे. मग मी माझ्या डोक्यामध्ये जेवढ्या जेवढ्या आयडिया येतील तेवढ्या तेवढ्या मी तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेल. हा जेवढी लोक जॉईन आहेत तेवढ्यांनी लाईक केले नसेल त्यांनी लाईक करा, शेअर केलं नसेल शेअर करा. आता बघा व्हॉट्सअपवर रिप्लाय येत नाहीये. ओके भूषण सर तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करूया. ओके ओंकार ठाकरे मी आजच जॉईन झालो, काही टेन्शन घेऊ नका, पूर्ण नवीन चॅप्टर सुरू आहे, बेसिक पासून सुरुवात आहे. बघा त्यांनी दिले 2 ते 10 पर्यंत, म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे, म्हणजे तुम्ही काय करणार, अशा रेषा मारणार आणि निघून जाणार. बघा हे नोट्स बनवताना एक नियम त्याच्यामध्ये लिहून ठेवा. बघा लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जात असेल तर लहान संख्या सोडून द्यावी. बघा या 2 ने 4 ला भाग जातो, 2 सोडून द्या. बघा या 3 ने 6 ला भाग जातो, 3 सोडून द्या. आता या 4 ने 8 ला भाग जातो, 4 सोडून द्या. या 5 ने 10 ला भाग जातो, 5 सोडून द्या. आता आपल्याकडे संख्या किती शिल्लक राहिलेत, 6, 7, 8 आणि 9 आणि 10. आता या संख्येचा तुम्ही लसावी काढू शकता. एवढ्या संख्या आपल्या क्लिअर झाल्या. आता बघा आपल्याकडे संख्या राहिलेत 6, 7, 8 आणि 9. आता बघा यांचा लसावी काढायला आपल्याला कुठेतरी लवकर होईल. आपल्याला 2 ते 10 पर्यंत दिल्या होत्या परंतु हा नियम आपल्याला माहित नव्हता. जर लहान संख्येने मोठ्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर लहान संख्या सोडून द्या. आता याला भाग बघा, याला या सर्व संख्येला एकाच संख्येने भाग जात नाही, म्हणून ज्या संख्येला एकाच संख्येने भाग जात नसेल त्या संख्येचा मसावी नेहमी काय असतो, 1 असतो. आता बघा याला भाग जर दिला तर 2 ने भाग द्या. बघा 2 3 6, 7 जसंच्या तसं, 2 4 8, 9 जसंच्या तसं आणि 2 5 10. आता 3 ने भाग द्या. बघा 3 1 3, 7 ला भाग जात नाही,
चार ला भाग जात नाही, तीन त्रिक नऊ आणि पाच जसंच्या तसं। आता बघा हे सातला सात एके सात, चार तीन आणि पाच, आता हे सर्व एक एक पर्यंत म्हणजे या सर्वांचा जर गुणाकार तुम्ही केला तर हा असेल तुमचा मसावी, लसावी असेल। काय लसावी असेल? कोणाकोणाचा गुणाकार? दोन गुणिले तीन गुणिले सात गुणिले चार गुणिले तीन गुणिले पाच हा असेल तुमचा, यांचा गुणाकार म्हणजे काय असेल तुमचा? लसावी असेल। हा ह्या एवढ्या बेसिक गोष्टी समजल्या का मला एकदा कमेंट मध्ये सांगा। 360 लसावी काय असेल तो गुणाकार तुमचा? लसावी असेल। लघुत्तम वर आणखीन सांगायचं, ओके, लसावी वर अजून उदाहरणं घ्यायची का? ठीक आहे घेऊया, ओके अजून एक्सप्लेन घ्या, ठीक आहे अजून घेऊया, काय टेन्शन नाही। बघा अजून काही उदाहरणं घेऊया, लसावीवर उदाहरणं घ्यायची तर लसावीवर घेऊया। बघा पुढचं लसावीवर तुम्हाला एक उदाहरण देतो, बघा सात चौदा, सात चौदा अठ्ठावीस, सात चौदा अठ्ठावीस व छप्पन यांचा लसावी किती? एकदा कमेंट मध्ये यांचा लसावी द्या, सात चौदा अठ्ठावीस व छप्पन यांचा लसावी किती? हा पर्याय देऊ का? सात चौदा अठ्ठावीस व छप्पन हेच पर्याय आहेत। हा यांचा लसावी किती येईल? छप्पन, 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 ओके छप्पन, ओके। हा बघा इथे शॉर्टकट ट्रिक तुम्हाला जो नियम सांगितला तो नियम बघा काय आहे, जर लहान संख्येने मोठ्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर मोठी संख्या त्याचा लसावी असतो। बघा सातने छप्पनला भाग जातो, चौदाने जातो आणि अठ्ठावीसने जातो, म्हणजे छप्पन हा तुमचा काय असेल? लसावी असेल। ठीक आहे अजून एक प्रश्न तुम्हाला देतो, बघा उदाहरणार्थ लसावी मध्ये अजून एक प्रश्न घेऊ, सहा बारा चोवीस व अठ्ठेचाळीस यांचा लसावी किती? सहा बारा, सहा बारा चोवीस आणि अठ्ठेचाळीस यांचा लसावी किती? ओके ओके छप्पन, अठ्ठेचाळीस शेख सरांचा बरोबर आहे, ओके ओके अठ्ठेचाळीस। बघा नियम एकच आहे, लहान संख्येने मोठ्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर मोठी संख्या त्याचा लसावी असते। बघा सहाने अठ्ठेचाळीस ला भाग जातो, बाराने जातो आणि चोवीसनेही जातो, ओके। अजून एक उदाहरण घेऊया शेवटचं, मग आपण उदाहरणाला सुरुवात करू। अजून एक उदाहरण बघा, पाच पंधरा, पाच पंधरा वीस आणि तीस, पाच पंधरा वीस आणि तीस याचा लसावी किती? हा दहालाही जात, तीस, तीस, ओके तीस, तीस चुकीचं आहे, ज्यांनी कोणी तीस उत्तर दिलं त्यांचं चुकीचं आहे। हा साठ उत्तर कोणाकोणाचं आलं ते बरोबर आहे। अहो या पाचने तीसला भाग जातो, पंधराने जातो, मी सांगितलं लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग गेलं, परंतु त्या सर्व संख्या होत्या। आता हे वीसनी ह्या तीसला भाग जात नाही, वीसने ह्या तीसला भाग जात नाही, मग या पाचने तीसला जातो, पंधराने जातो, पाच सोडून द्या, पंधरा सोडून द्या, तीस आणि वीसचा विचार करा। आता ह्या तीस आणि वीसचा बघा, तीस जर संख्या घेतली, तीस या तीसला तीसने भाग जातो पण वीसने जातो का? जात नाही। तीसच्या अजून पटीमध्ये घ्या, तीन दोन्ही सहा म्हणजे साठ, बघा ही साठ जर घेतलं, या साठला तीसने भाग जातो, वीसने जातो, पंधराने जातो, पाचने जातो, म्हणून यांचा लसावी किती येईल? तर साठ येईल, ओके 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 चालते। हा चला आपण उदाहरणाला सुरुवात करूया, ठीक आहे। हा जेवढे कोणी आता उदाहरणाला सुरुवात करूया, या काही बेसिक गोष्टी होत्या, त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, याच्या अजून काही उदाहरणं भेटतील कारण आपल्याकडे तेवढा टाइम नाही, कारण आपल्याकडे उदाहरणं आता जास्तीत जास्त उदाहरणं घ्यायची आहेत। बघा पोलीस भरतीला ह्याच्यावर सर्वात जास्त शाब्दिक उदाहरणं विचारली जातात, काय शाब्दिक उदाहरणं विचारली जातात, ती शाब्दिक उदाहरणंही आपण घेणार आहेत, पण एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहे, ठीक आहे। हा बघा पहिलंच उदाहरण आहे, बारा अठरा वीस यांचा मसावी व लसावी किती? बघा पर्याय दिले, पाच एकशे साठ, तीन एकशे नव्वद, दोन एकशे ऐंशी आणि सहा व एकशे सत्तर। एकदा कमेंट मध्ये मला सर्वांनी याचं उत्तर सांगावे।
दोन व 180, ओके, दोन व 180, ओके, तीन, पर्याय नंबर तीन. एकदम स्लोली घेणार आहेत. भूषण पाटील सूर्या बॅच ना. आपण सोडवूया. आपल्याला संख्या दिली आहेत 12, 18 आणि 20, यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. बघा, लसावी काढण्याच्या भरपूर पद्धती आहेत. एक भागाकार पद्धत आहे, अवयव पद्धत आहे, आणि ही बेसिक पद्धत आहे ज्याचा वापर आपण लहानपणापासून करत आलो आहे. जेव्हा आपण 25वी पासून जेव्हा शिकत आलोय तेव्हा ह्याच पद्धतीचा वापर केलेला आहे आणि हीच पद्धत आपल्याला जास्त बरी वाटते. आता बघा, याला जर दोनने भाग दिला, बघा, बेसक 12, बे 9 18 आणि बे 10 20. आता याला तीनने भाग द्या. बघा, आता या ज्या संख्या राहिलेत याला एकाच संख्येने भाग जाईल का? तर जाणार नाही. या तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेला, पण खालच्या ज्या संख्या आहेत त्याला एकाच संख्येने भाग गेला नाही. म्हणजे याचा आपल्याला मसावी सांगितलंय. मसावी किती येईल? मसावी येईल 2. किती येईल? 2. आता आपल्याला लसावी काढायचा आहे. बघा, यात पैकी दोन संख्येला एक संख्येने भाग जाईल, तीनने भाग जाईल. बघा, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 10 जसंच्या तसं. आता ह्या दोन संख्येला दोनने भाग जाईल. बघा, 2 × 2 = 3 जसंच्या तसं, 2 × 5 = 10. आता या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय? लसावी असतो. बघा, शिल्लक काय राहिलं? 2 × 3 × 2 × 3 × 5. बघा, 5 × 2 = 10, 3 × 3 = 9, 9 × 2 = 18 आणि हे 10 जसंच्या तसं, म्हणजे आला 180. मसावी आला 2 आणि लसावी आला 180. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. सी सी हा सर्वांनी ज्यांनी कोणी सी उत्तर दिलं ते बरोबर असेल. स्क्रीनशॉट घ्यायचं असेल घेऊ शकता. ओके, हा समजलं का? एकदा कमेंट मध्ये सांगा, समजतंय का? एकदम स्लोली चाललो आहे, एकदम बेसिक पासून, काही टेन्शन नाही. क्लास कधी सुरू झालं? ऐश्वर्या, क्लास 11 वाजता सुरू होतो आपलं रोज. हळू सांगा ना प्लीज, थोडं समजलं. ओके ओके, अक्षदा मोरे, ओके, सांगूया, स्लोली सांगतो, काही टेन्शन नाही. हा, हेच समजलं का? एकदा कमेंट मध्ये सांगा मला. ओके गणेश सर, ओके. पुढचं उदाहरण बघूया. बघा, उदाहरणांची लेवल असती असती वाढत जाईल. स्लो, शून्य पासून हाय लेवल पर्यंतची सर्व उदाहरणं घेतलेली आहेत, ठीक आहे. बघा, हे लसावी मसावी काढण्यासाठी तुम्हाला पाढेपाठ पाहिजेत. पाढेपाठ नंतर तुमच्या कसोट्या परफेक्ट पाहिजेत. विभाजकतेच्या कसोट्या याही तुम्हाला आले पाहिजेत. आणि पोलीस भरतीला याच्यावर खूप प्रश्न विचारलेले आहे. आपल्या पेड कोर्स मध्ये हे सर्व गोष्टी तुम्हाला भेटतील. हा, पर्याय 1, 1, 1. ओके, संख्या दिले 16, 32, 36, 48 आणि 56 यांचा मसावी किती? हा, 1, पर्याय क्रमांक 1. ओके, आता याला पर्यायातूनही तुम्ही जाऊ शकता, पर्यायातूनही जाऊ शकता. बघा, आता ह्या 4 आहे ना, बघा, ह्या 5 ने या सर्व संख्येने भाग जातो का? जात नाही. या 9 ने जातो का? 9 ने जात नाही. 6 ने जातो का? सर्व संख्येला 6 ने जात नाही. पण शिल्लक राहिली 4, एकच संख्या आहे. या 4 ने या सर्व संख्येला भाग जातो. मग एकच संख्या जर आहे तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असतं. परीक्षेमध्ये अशा गोष्टीचा विचार करायचा. पण अशा गोष्टीचा विचार कधी करता येतो? जेव्हा आपण प्रॅक्टिस केली असेल, जेव्हा आपण जास्तीत जास्त उदाहरणं सोडवली असतील, तेव्हाच आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करता येतो. आणि जर बेसिकने सोडवायचं झालं तर बेसिकने सोडवायचं तर डायरेक्ट तुम्हाला संख्या मांडाव लागतील. बघा, 16, 32, 36, 48 आणि 56 अशा संख्या मांडा. या संख्येचा जर तुम्ही लसावी काढला, आता बघा याला कितीने भाग जाईल? 2 ने भाग जाईल. 2 ने भाग द्या. बघा, 2 × 8 = 16, 2 × 2 = 12, 2 × 2 = 16, 2 × 2 = 4, 2 × 4 = 8, 2 × 4 = 8 = 16. बघा, हे आले दोन्ही भाग दिल्यानंतर. आता बघा, ह्या सर्व संख्येला परत 2 ने भाग जाईल. 2 ने भाग जाईल. आता बघा, 2 × 8 =
बे आठी सोला ब्याव अठरा बे के बे दोनी चार बे के बे चौक आठ। आता ह्या काही ज्या संख्या राहिलेत बघा हे चार आठ नऊ बारा आणि चौदा याला एकाच संख्येने भाग जाईल का तर जाणार नाही। त्याच्यामध्ये एका संख्येला जर दोन्ही भाग दिलं तर या चारला जाईल आठला जाईल बाराला जाईल चौदाला जाईल पण नऊला जाणार नाही। जर तीनने भाग द्यायचं ठरवलं तर तीनने याला जाईल बाकीच्या संख्येला जाणार नाही म्हणून याचा मसावी किती येईल मसावी या दोघांचा गुणाकार बेदुनी चार हा आला तुमचा मसावी। जर तुम्ही मसावीच काढलं तर पर्यायामध्ये एकच पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर असेल। हा आता आपल्याला याला भाग द्यायचं आता बघा जर परत तुम्ही दोनने भाग दिला तर बघा बेदुनी चार बेचोक आठ नऊ जसेच्या तस बेसक बारा आणि बेसाती चौदा बेसाती चौदा। आता इथं जो आता ज्या संख्या राहिलेत आता इथं परत दोनने भाग द्या बघा बे के बे बे दोन्ही चार नऊ जसेच्या तस बेत्रिक सहा आणि सात जसेच्या तस। आता इथं तीनने भाग द्या तीन एके तीन दोन तीन त्रिक नऊ एक आणि सात। आता शिल्लक काय राहिले बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन त्यानंतर दोन गुणिले तीन गुणिले सात या सर्वांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार किती येईल 2016 म्हणजे पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर असेल। हा एकदा समजलं का एकदा कमेंट मध्ये सांगा। अमोल चव्हाण सर आता कुठं गणिताची भीती मिळली आहे धन्यवाद अमोल सर। अक्षदा थँक्यू सर समजत आहे ओके यस यस नेक्स्ट भरतीला प्रश्न कसे येतात भरतीला असेच प्रश्न येतात बघा ज्या काही शॉर्टकट तुम्ही आता युट्यूबला जर सर्च केला एका सेकंदात उत्तर दोन सेकंदात उत्तर पण ते काय आहेत ते प्रश्न त्यांनी त्यांच्या माइंडसेटने बनवलेले असतात काही ट्रिक असतात त्या काही ठिकाणीच लागू होतात पण असे काही प्रश्न विचारले ना हा हा त्याला ट्रिक लागू होत नाही ट्रिक कुठे लागू होतात त्यांनी बनवले बाबा हा आता प्रश्न बनवले जातात तेव्हाच त्याला ट्रिक लागू होतात। काही प्रश्न असे आहेत आता ह्या ज्या काही मूळ संख्या दिल्या तर मूळ संख्येला काय ट्रिक लावणार आहेत काहीच नाही तुम्हाला बेसिकनीच काढावं लागेल म्हणून तुम्ही बेसिक पाया भक्कम करा याची ही ट्रिक आहेत ट्रिकनी कोणते उदाहरण सोडतील तेही मी ट्रिकचा व्हिडिओ तुम्हाला बनवणार आहे तो तुम्हाला लवकरच भेटेल म्हणून बेसिक कन्सेप्टवर जास्त भर द्या। सिम्पल लँग्वेज मध्ये सांगा ना अजून कोणती सिम्पल लँग्वेज सांगायची सर तुम्हाला हा दशांशही घेऊ सर्व घेऊ काही टेन्शन घेऊ नका हा हो सर बरोबर आहे। गणेश सातपुते बोलता सिंपल लँग्वेज आता कोणती लँग्वेज सांगायची सर तुम्हाला तुम्हीच सांगा कोणती लँग्वेज सिंपल आहे प्लीज मला तुम्हाला कन्फ्यूज होत आहे तर पहिल्यापासून लेक्चर बघा पहिल्या स्टार्टिंगला मी बेसिक गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला समजतील। पुढचं उदाहरण बघूया बघा दिलंय सोळा चोवीस छत्तीस आणि चोपन्न यांचा लसावी व मसावी किती एकदा कमेंट मध्ये मला याचं उत्तर द्या। काय दिलंय बघा सोळा चोवीस छत्तीस आणि चोपन्न यांचा मसावी किती। हा जेवढी काही जॉईंट आहेत बघा 191 लोक जॉईंट आहेत मी तुमच्यासाठी मेहनत करते मला 200 प्लस लोक लाईव्ह पाहिजेत आज आणि 200 प्लस तुम्हाला लाईक पाठवाय करायचे आहेत जास्तीत जास्त मुलांना शेअर करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पाठवा लाईकची संख्या वाढवा बघा 200 प्लस लोक आपल्याला लाईव्ह पाहिजेत आज हा शेअर करा एकदम तुमच्यासाठी मेहनत चालू आहे तुमच्या तुम्ही ज्या कमेंट टाकली तुम्ही जी सांगितलं की मला लसावी जमत नाही मसावी येत नाही सर तो घ्या तर तुमच्यासाठी मेहनत केली आणि एका दिवसामध्ये सर्व चॅप्टर बनवून तुम्हाला ते प्रश्न काढलेले आहेत तर तुमचं काम आहे जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअप तुम्हाला ते खाली बघा दिसतंय इथे तुम्हाला आलं असेल तिथे व्हॉट्सअप नंबर असेल तो नंबर घ्या। ओके ओके सर अवघड सिंपल घ्या दोन लगेच अवघड नाही याच्या पुढे येतील अवघड तीन तीन अंकी येतील चार चार अंकी संख्या येतील त्यांचा लसावी मसावी कसा काढायचा हे आपण घेणार आहेत। हा एकदा कमेंट मध्ये मला याचं उत्तर द्या याचं उत्तर काय येईल
432 कोणी दिले हे रामेश्वर ओके बरोबर आहे. हा आपण सोडूया सर. पोलीस भरती ऑनलाइन बॅच ची फीस किती आहे त्याबद्दल सांगा ना. त्याच्यावर ही व्हिडिओ टाकला जाईल. प्रत्येक लाईव्ह लेक्चर मध्ये त्याच बॅच मधलं सांगायची काही नाही, त्याचं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटला जाईल. तुम्ही व्हिडिओ शांतपणे बघा, त्याच्यामध्ये माहिती भेटेल. लवकरच 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल. पेड बॅच काय आहे, काय डिस्काउंट असेल, किती कोर्स असेल, काय मटेरियल असेल, अशा सर्व गोष्टी तुम्हाला भेटतील. तर हा ज्यांनी कोणी कमेंट टाकली, उद्या 3 वाजता बॅचचं अनाउन्समेंट होईल. 3 वाजता तुम्हाला लाईव्ह सर्व सर लोक येतील आणि तुम्हाला माहिती सांगतील की बॅच मध्ये काय आहे आणि काय नाही. ठीक आहे, तर उद्यासाठी वेट करा. आणि सर्वांनी कुठेही ऍडमिशन घेण्याची गरज नाही, कोणत्याही क्लासेस मध्ये तुम्हाला जाण्याची गरज पडणार नाही. तुमच्या घरी बसून तुम्ही बेस्ट मटेरियल घेऊ शकता. एवढ्या नोट्स आणि एवढ्या पीडीएफ नोट्स तुम्हाला भेटतील आणि एवढं काही मटेरियल दिलं जाईल. कुठल्याही क्लासेस मध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही ऑफलाईन क्लासेस मध्ये गेलं तर 10 ते 12 हजार तुम्हाला फीज आहे. त्या फीज मध्ये तुम्हाला कोणताही क्लासेस वाला लेक्चरची पूर्ण टॉपिक सांगत नाही. आपल्या बॅच मध्ये पूर्ण टॉपिक तुम्हाला सांगितले जाईल आणि 10 ते 12 हजार भरण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला जी वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, हा हे आपण सोडूया. आपल्याला विचारलं काय, लसावी आणि मसावी. 16, 24, 36 आणि 54 याचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे. दोन 216 लय भारी सर, धन्यवाद अमोल सर, धन्यवाद. हा आता याला बघा, 2 ने भाग द्या. 2 8 16, 2 के 2, 2 2 4, 2 के 2, 2 8 16, 2 2 4, 1 शिल्लक राहिला, 2 7 14. आता आलं 8 12 18 आणि 27. आता याला परत 2 ने भाग द्या. 2 4 8, 2 6 12, 2 9 18, 27 जसंच्या तसं. आता याला 3 ने भाग द्या. बघा, 4 जसंच्या तसं, 3 2 6, 3 3 9, 3 9 27, 3 9 27. आता याला परत भाग द्या. बघा, 2 ने भाग द्या. 2 2 4, 2 1 2, 3 9 जसंच्या तसं. आता याला 3 ने भाग द्या. 2 जसंच्या तसं, 1, त्यानंतर 3 1 3 आणि 3 3 9. आता आपल्याला काढायचं काय, मसावी. आता ह्या तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेला, परंतु नंतर ज्या संख्या आल्या, बघा 8 12 18 आणि 27, या संख्येला एकाच संख्येने भाग जात नाही, म्हणून याचा मसावी किती येईल, मसावी येईल 2. म्हणजे बघा, आता हे 2 पर्याय उरले राहिले, हे 2 पर्याय. मसावी तर आलेला आहे 2, परंतु लसावी 2 आलेले आहे, मसावी कोणता आहे हे आपल्याला माहिती नाही. आता संख्या ज्या शिल्लक राहिल्यात, बघा 2 × 2 × 3 × 2 × 3 × 2 × 3. आता या सर्वांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार किती येईल, 432. म्हणजे पर्याय क्रमांक 3, 432 पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. तर असं तुम्ही लसावी आणि मसावी काढू शकता. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. ज्यांनी कोणी दिलंय 2 16, 1 नंबरचं उत्तर दिलंय ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येणार नाही, 432 येईल. ओके ओके, ऐश्वर्या समजलं मला. ओके, पुढचं उदाहरण बघूया. बघा, 23 आणि 83 याचा मसावी व लसावी किती. पर्याय दिलेत 9, बघा 9, 5, 7 आणि 1 हा मसावी आहे. 1250, 1860, 2345 आणि 1909 हा आहे तुमचा लसावी. हा याचं उत्तर एकदा मला कमेंट मध्ये सांगा. चार उत्तर. ओके, नामदेव सर्वात आधी दिलेला आहे. हा 4 उत्तर बरोबर आहे. ओके ओके ओके, लेवल आता वाढवत जाईल. सर्वांनी लिंक शेअर करायची आपल्या मित्रांना. जास्तीत जास्त मुलं लाईव्ह आली पाहिजेत. तुमच्यासाठी मेहनत चालू आहे, तर तुम्ही
आपली लिंक जे काही आपले ग्रुप आहेत सर्वांमध्ये टाकायचे आणि सर्वांना सांगायचं तुम्ही ऑफलाईन मध्ये क्लासेस केलंय ना, एकदा ऑनलाईन क्लासेस करून बघा तुम्हाला कंटेंट कसं भेटतोय. ठीक आहे, सोडवूया. बघा हे 23 व 83, आता मला सांगा 23 व 83 याचा आपल्याला काय काढायला सांगितलंय, लसावी व मसावी. आता ह्या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जातो का, तर जात नाही. याला ज्या संख्येने भाग जातो ती म्हणजे एक, हीच संख्या आहे. किंवा जेव्हाही मूळ संख्या येतात त्यांचा लसावी नेहमी एक असतो. आणि पर्याय जर बघितले तर बघा एक पर्याय क्रमांक 4 एकच आहे, म्हणजे तुम्हाला सोडवायची गरज नाही. याचं उत्तर काय येईल, तर पर्याय क्रमांक 4. आता करायचं झालं, आता याचा मसावी किती येतोय, एक. आणि लसावी किती येतोय, लसावी येतोय याचा 1909. आता एकूण लसावी काढायचं झालं तर कसं काढतात, या दोघांचा गुणाकार केला जातो. 23 गुणिले 83 याचा गुणाकार केला जातो. या दोघांचा गुणाकार म्हणजे तुमचा लसावी असतो. मला लसावी मसावी भरतीला पाहिलं, भरती होती नाही, जमलं, अकॅडमी पण नव्हती. ओके. हा ऐश्वर्याजी, आता याचा गुणाकार कर. आता 2 अंकी संख्येचा गुणाकार करण्याची ट्रिक, 3 अंकी संख्येचा गुणाकार करण्याची ट्रिक, 3 अंकी गुणिले 2 अंकी संख्येचा गुणाकार करण्याची ट्रिक, या सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटतील. आता इथं जे 2 अंकी संख्येचा गुणाकार आहे त्याची ट्रिक सांगतो. बघा हे एकच सूत्र लक्षात ठेवायचं 2 अंकी संख्येचा गुणाकार करताना. हे म्हणजे एकक स्थान, हे म्हणजे तिरकस गुणाकार, आणि हे म्हणजे दशक स्थान. बघा एकक स्थानाचा आधी गुणाकार करून घ्या, 3 3 9, मग दशक स्थानाचा गुणाकार करा असा, 8 3 24, आणि 3 2 6, 24 आणि 6 किती झाले, 30, हातचा आलं 3. मग दशक स्थानाचा गुणाकार करा, 8 2 16, 16 आणि 3 19, किती 19 आलं, 1909. हे झालं 2 अंकी संख्येचा गुणाकार करण्याची शॉर्टकट ट्रिक. तुम्ही जे करताय त्या पद्धतीने करायचं नाही, हे सूत्र लक्षात ठेवायचं. आधी एकक स्थान, मग तिरकस, आणि मग दशक स्थान. हा गुणाकार समजलं का, हा एकदा कमेंट मध्ये सांगा मला. प्ले स्टोअर वर ऍप नाही आला, प्ले स्टोअर वर नाही आला अजून, हे लवकरच. उद्या तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या जाईल 3 वाजता. ऐश्वर्य जी काय नाही समजलं तुम्हाला, शीतल, यस. हा एक 2 अंकी संख्येचा गुणाकार परत सांगायचा का, ओके. आपल्याला करायचे 23 आणि 83 गुणाकार करायचंय, बरोबर आहे. बघा सुरुवातीला एकक स्थानाचा गुणाकार करा, 3 3 9, मग तिरकस गुणाकार करा, 8 3 24, आणि 3 2 6, हे 24 मध्ये 6 मिळवलं, किती आलं, 30. 0 1 ठेवा, 3 गेलं हच्याला, 8 3, मग दशक स्थानाचा गुणाकार करा, 8 2 16, 16 आणि 3 19, हा आलत 1909 तुमचा गुणाकार. हा रमेश सर परत एकदा सांगितलं, ही एकच ट्रिक लक्षात घ्या. हा ऐश्वर्याजी पुन्हा एकदा सांगितलं, हा आता समजलं का, एकदा कमेंट करा. समजलं ओके. आधी एकक स्थान तर समजतंय, एकक स्थानाचा गुणाकार, मग तिरकस गुणाकार, मग दशक स्थानाचा गुणाकार. ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघूया. हा बघा आता संख्या वाढलेल्या आहेत. आतापर्यंत आपण कसे उदाहरण बघितले, बघा 2 अंकी 2 2 अंकी संख्येचा लसावी मसावी, 2 2 अंकी संख्येचा. आता संख्या आली 4 अंकी, आणि हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आणि ह्याच जर तुम्हाला लसावी मसावी काढायला सांगतात, बघा 1365 1560 1755 याचा मसावी किती. हा एकदा कमेंट मध्ये मला याचं उत्तर द्या. बघा असती असती एकदम, म्हणजे प्रत्येक मुलगा आहे ज्याला समजत नाही, ज्यांनी क्लास केलं नाही, अशा प्रत्येक मुलाला समजलं पाहिजे. ज्यांचं झालं त्यांच्यासाठी रिव्हिजन आहे, ज्यांचं झालं नाही त्यांना शिकायला भेटेल. बघा असती असती आपण लेवल वाढणार आहे. हा याचा लसावी मला एकदा कमेंट मध्ये सांगा. 3 3 150, ओके. आता बघा जेव्हाही अशा 3 अंकी 4 अंकी संख्या येतात ना,
तेव्हा तुम्हाला विभाजकतेच्या कसोट्या पाठ पाहिजेत. काय? विभाजकतेच्या कसोट्या पाठ पाहिजे. आता कमेंटवर कोणी लक्ष देणार नाही, माझ्या शिकवणीकडे देणार. बघा, दिले 1365, 1560 आणि 1755. आता हे बघा, आता इथं तुम्हाला दोन कसोट्या लागू होतात, एक तीनची कसोटी आणि पाचची कसोटी. आधी पाचची कसोटी लागू होते. पाचची कसोटी काय सांगते? ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य असेल त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो. बघा, इथं पाच आहे, इथं शून्य आहे, इथं पाच आहे, म्हणजे या पूर्ण संख्येला पाचने भाग जाईल. बघा, पाच दुने दहा, पाच सत्ता 35 आणि पाच त्रिक 15, आलं 273. आता बघा, याला पाच त्रिक 15, पाच एके पाच, पाच दुने दहा, आलं किती 312. आता याला भाग जाईल पाच त्रिक 15, दोन शिल्लक राहिले, पाचा पाचा 25 आणि पाच एके पाच. बघा, या संख्येला तुमच्या कसोट्या पाठ असल्या तर तुम्हाला सोडवता येईल. आणि कसोट्याचा व्हिडिओ आपण लवकरच आणणार आहेत, त्याच्यावरही पोलीस भरतीला भरपूर उदाहरणं विचारलेली आहेत. हा, हे एकदा समजलं का? विभक्त 195 येणार नाही, 150 उत्तर येईल, चुकीचं उत्तर देऊ नका. हा बघा, पाचची कसोटी काय सांगते? ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य असेल तिला पाचने पूर्ण भाग जातो. त्यानंतर बघा, आता इथं तीनची कसोटी लागू होते. किती? तीनची कसोटी. आणि तीनची कसोटी काय सांगते? तीनची कसोटी सांगते संख्येतील अंकांची बेरीज ही तीनच्या पटीत असावी. जे काही अंक दिलेले आहेत त्यांची बेरीज तीनच्या पटीत असावी. आता बघा, सात तीन दहा, दहा आणि दोन बारा, बारा तीनच्या पाड्यात येतो म्हणजे याला तीनने भाग जाईल. बघा, तीन आणि एक चार, चार आणि दोन सहा, सहा तीनच्या पटीत येतो म्हणजे याला तीनने भाग जाईल. बघा, पाच आणि एक सहा, सहा आणि तीन नऊ, हे आलं नऊ तीनच्या पटीत, आलं म्हणजे याला तीनने भाग जाईल. म्हणजे या तिन्ही संख्येला कितीने भाग जाईल? हो, तीनने भाग जाईल. बघा, तीनने भाग देऊ, तीन नवे 27, तीन एके तीन, तीन एके तीन आणि तीन चौक 12. आता ह्या, आता काही पोरं याला भाग कसं देतील माहितीये? बघा, हे तीन एके तीन, तीन एके तीन आणि तीन चौक 12, 14 येतील. परंतु असं नाही येत, याचा गुणाकार कसा येईल? याचा गुणाकार येईल बघा, तीन एके तीन आणि एक शून्य द्यावं लागेल, तीन चौक 12, किती येईल? 104 येईल. त्यानंतर बघा, तीन एके तीन, तीन एके तीन आणि तीन सत्ता 21, दोन शिल्लक राहिले. आता हे बघा, आता ही एकच संख्या राहिलेली आहे आणि सर्व मूळ संख्या आलेल्या आहेत, त्याला एकाच संख्येने भाग जाणार, याला एकाच संख्येने, हा एकाच संख्येने आता भाग जाईल, एका संख्येने भाग जाईल. कोणत्या पाड्यामध्ये ह्या तिन्ही संख्या येतात मला एकदा कमेंट मध्ये सांगा. एक आणि एक, हा बघा, तेराच्या पाड्यामध्ये ह्या तिन्ही संख्या येतात. तेराच्या पाड्यामध्ये तिन्ही संख्या येतात. बघा, तेरे सती 91, तेरी आठी 104 आणि तेरी नवे 117. किती आलं? तेरी नवे 117 तेराच्या पाड्यामध्ये येतात. आता हे 7, 8, 9 याला एकाच संख्येने भाग जात नाही. आपल्याला काय काढायचं होतं? मसावी. मसावी जर दिलेल्या सर्व संख्येना एकाच संख्येने भाग गेलं पाहिजे. बघा, या तिन्ही संख्येला पाचने भाग गेला, या तिन्ही संख्येला तीनने भाग गेला, या तिन्ही संख्येला तेराने भाग गेला. आपल्याला फक्त मसावी काढायचा होता. मग हे 5 × 3 × 13 याचा जर तुम्ही गुणाकार केला तर गुणाकार किती येतो? 150. आता बघा, इथं पण दोन अंकी संख्या आलेल्या आहेत. काय? दोन अंकी संख्या आलेल्या आहेत. आता ही झाली 13 आणि 5 त्रिक 15. 13 आणि 15 गुणाकार करायचंय. आताच तुम्हाला दोन अंकी संख्येच्या गुणाकाराची ट्रिक सांगितली. काय? एकक स्थानी, मग तिरकस आणि दशक स्थानी. बघा, 5 त्रिक 15 हा चाला एक, तिरकस करा. 5 एके 5, 3 एके 3, 5 आणि 3 8 आणि 1 9, 13 आणि बरोबर आहे ना, हा आणि 1 1 1 किती आलं? 195. 195 याचा गुणाकार येईल ऑप्शन क्रमांक एक. ज्याने कोणी 150 उत्तर दिलं होतं ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर येईल. ओके, ऑप्शन एक राईट आहे, बरोबर आहे. हा, 13 आणि 15 गुणाकार किती येईल? 195. म्हणजे तुमचं मसावी किती येईल? 195. हा हा हा, मला एकदा कमेंट मध्ये यांचा मसावी तुम्हाला भेटला 195, मला कमेंट मध्ये याचं लसावीचं उत्तर सांगा. लसावी किती येईल? लसावी म्हणजे काय? ज्या काही संख्या शिल्लक राहिल्या त्या सर्वांचा गुणाकार. हा बघा, शिल्लक काय? 5, 3, 13, 7, 8, 9 यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार किती येतो?
1928 हा तुमचा गुण लस काय येईल, 19 नाही ना नामदेव सर, 98280 रमेश बरोबर आहे, 98280 हा येईल तुमचा लसावी, आणि मसावी किती येईल 195. हा समजतंय का? ओके. हा सेम उदाहरण मी, आपलं टाइम झालेला आहे, एक उदाहरण मी तुम्हाला होमवर्क मध्ये देतो, उद्याच्या लेक्चरला आपण त्याचं घेऊया. हा सर्वांनी जेवढे काही जॉईंड आहेत तेवढ्यांनी लाईक करून जायचं आहे, तसं जायचं नाहीये. बघा उद्यासाठी हा प्रश्न आहे, उद्यापासून आपण इथून सुरुवात करू. हा प्रश्न तुम्ही मला कमेंट मध्ये प्रत्येकाने, आता 100-200 पोरं लाईव्ह आहेत, 200-200 मुलांनी हे लसावी मसावी सोडवायचं आहे आणि याचं उत्तर टाकायचं आहे आणि मगच व्हिडिओ बंद करायचा आहे. प्रत्येक मुलांनी याचा कमेंट मध्ये मला आन्सर टाकायचं आहे, लाईव्ह मध्ये नाही ऑफलाईन मध्ये, कारण ऑफलाईन कमेंट वाचता येतात, हे लाईव्ह मध्ये तुरंत निघून जातात. हा तर हे होते आपले लसावी मसावी. व्हिडिओ कसा वाटला, बेसिक गोष्टी समजल्या की नाही हे कमेंट मध्ये सांगायचं आहे, आणि जेवढी काही तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांना व्हिडिओ शेअर करत राहा, आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर हे होते लसावी मसावीचा पहिला पार्ट, लवकरच तुम्हाला नवीन पार्ट घेऊन येईल. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, जय हिंद.